Keep all your game, as and lows, as and lows. It's all the same, as and lows, as and lows. Keep all your game, as and lows, as and lows. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज एका नवीन ठिकाणी आहे माझा. तुम्ही जसं टायटलवरून तुम्हाला कळलं आहे की बर्थडे स्पेशल ब्लॉग आहे हा. अचानकपणे एकदम बायकोनी सरप्राईज केलेलं आहे मला, आणि तिने हा हॉटेल बुक केलेला होता. पाठी बघू शकता, टेंट रूम सिलेक्ट केलं तिने. आता ऑनलाईन बुकिंगमध्ये विला सिलेक्ट करण्यात आलेला, पण आम्ही इथे आल्यानंतर आम्ही बोललो दोन्ही रूम चेक करूया, विला पण चेक करूया आणि टेंट पण चेक करूया. सो खास स्पेशली सोनीने बुक केलेला आहे. सोनी पण बसली अशी, सारा एन्जॉय करते बाहेर. असा छोटासा पलंग आहे. सो हॉटेलचं नाव आहे टचवूड ब्लिस इगतपुरी. सो फर्स्ट टाईम इगतपुरीला आलो आहे स्टे करण्यासाठी. इगतपुरीला कधी स्टे नाही केला. लोणावळा खंडाळा होऊन जातो सगळ्यांचा, आणि महाबळेश्वर पण त्यात आहे, ते आपला माथेरान पण आहे. पण आता तुम्हाला आतमध्ये रूम दाखवतो. आम्ही रूम बघून घेतले तर आम्ही हा चॉईस केला. एक शिल्लक राहिलेला होता, त्याच्यामुळे आम्हाला फायदा झाला, नाहीतर आम्हाला रूम भेटलाच नसता. गाडी आपली इथे पार्क केलेली आहे पाठीमागे. पाठून तुम्हाला त्याचा व्ह्यू दिसत असेल का आयडिया नाही, कारण सूर्य पाठून येतोय, त्याच्यामुळे लेन्समध्ये कसा दिसेल आता तो स्क्रीनमध्ये माहिती नाही, आयडिया येत नाही आहे तिची. सो असा मस्त एक छान रिसॉर्ट आहे, फर्स्ट टाईम. सो थँक्यू सोनी. सोनीने बुक केला हा, तर आपण कॅमेरासमोर तिला थँक्यू बोलूया. सरप्राईज तिने एकदम दिलेला आहे बर्थडेचा. तो कसा सिलेक्ट केलास, कसा काय केलास? मला तर एकदम भारीच वाटतंय. टेंटमध्ये कधी राहिलो नाही आता, सो मॅनमेड टेंटमध्ये राहूया आता, पण एका हॉटेलमध्ये. सो थँक्यू. आणि सारा पण मजाच करते बघा. साराने जॅकेट काढलेलं आहे, फिरते इकडे तिकडे. तुम्हाला रूम दाखवतो त्याला आतमध्ये आता. सो हा एंट्रन्स आहे रूमचा. बाजूला असे टेंट आहे, एक दोन तीन चार पाच सहा आहेत. आणि असं मस्त गार्डन आहे. गाडी समोर पार्क आहे आपली. चला आपण आता रूम बघूया आतमध्ये. सो हा रूम आहे. इथे सामान ठेवलेले आणि दोन सारा कॉपी पेस्ट करते बघा. पाठी नेहमीच कॉपी पेस्ट करते. दोन चेअर ठेवले तिथे, बहुतेक कूलर असावा. आणि थोडेसे पडदे वगैरे लावले. एसी आहे. पलंग तर ॲज युजल असतो सगळीकडे, चांगला बेस्ट. इथे सारेगामाचा कारवा ठेवण्यात आलेला आहे. इथे येऊन थोडासा रिलॅक्स करायचा, जुने गाणे ऐकायचे. टी मेकर, कॉफी मेकर आहे. दोन बॉटल, वॉटर बॉटल सोबत ते दोन ग्लासेस आहेत, दोन कप. इथे मिल्टनचा हे ठेवण्यात आलं आहे, पाणी स्टोरेज. आणि इथे आल्यानंतर हा आंघोळ करण्यासाठी बाथरूम. सो मस्त आहे. आणि हा आहे आपलं लॅटरिन. इंग्लिश आहे. सॅनिटाईज करून ठेवलेलं होतं, सो ते मी काढलंय बॅनर, सॅनिटाईज केलेलं आहे करून. वॉश बेसिन आणि आरसा छोटासा. सो मस्त रूम आहे, बऱ्यापैकी छान छान. आणि रूममध्ये पण बहुतेक क्लॅरिटी आणि जो पाठचा बॅकग्राऊंड आहे तो एकदम चांगलाच वाटत असेल. आता आम्हाला यायला लेट झालाय, तर भूक लागलेली आहे, तर तुम्हाला डायरेक्ट आता तिथेच रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे. 3 वाजेपर्यंत टाईम आहे. सो आणि जसं पण जेवणाचा वेळच झालेला आहे, तर डायरेक्ट जेवायला जाऊया आता आपण. सो मित्रांनो, आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलोय. हॉटेलचं जे रेस्टॉरंट आहे तिथे बसलोय. सारा पण बसलेली आहे. प्लेट घ्यायला मी तिकडे जेवण घ्यायला गेलो, पण तिकडे संपलंय, त्याच्यामुळे मग थांबलोय, जरा वेट करतोय. तर पाठीमागे आलंय जेवण जस्ट. सो सोनी गेली आता आणि मी शूट करतोय जरा. सो पाठीमागे तुम्हाला दिसत असेल तिकडे रूम, आपण तिथे थांबलोय. ते रूम तुम्ही जस्ट आताच बघितले. सो मस्त आहे रेस्टॉरंट पण चांगलं आहे. फक्त एवढंच की व्हेज रेस्टॉरंट आहे, तर तुम्हाला इथे नॉनव्हेज भेटणार नाही. या गोष्टी आपण बोलू थोड्या, आणि आता जेवण आहे तुम्हाला दाखवतो जेवण काय काय आहे.
सारा काय बोलायचं तुला? ते चांगलं आहे, ते गोड आहे ना, म्हणून खाते. गुलाबजाम म्हणून खाते, ते बोलते गोड लागते. आणि सूप दिलंय वेश, ते तिखट लागते. स्वतः जेवण आल्यावरती खाऊया आपण, मग तेव्हा भातू खाशील ना तू. मित्रांनो, जेवण आलेलं आहे. भौतिक मिक्स भाजी आहे, हा कबाब आहे, इथे दाल आहे, काकडी वगैरे आहे, सेममध्ये कांदा वगैरे आहे, सेम आहे. पाणी तिथे ती दाखवते. सो सूप झालेलं आहे. सूप एक मस्त होता, टेस्टी, अमेझिंग आहे. आणि बाकीच्या गोष्टी आहेत, आता तुम्हाला खाऊनच सांगतो. जेवण झालंय मित्रांनो आमचं, आणि फूड वॉज व्हेरी अमेझिंग, टेस्टी होता, एकदम जबरदस्त. वेज खाऊन जरा मजा आली. आणि बाय द वे, की तुम्हाला मगाशी जसं बोललो, बुक करायच्या वेळी मला वाटतं तिला माहिती नव्हतं सोनीला की हे व्हेजिटेरियन आहे इथे रेस्टॉरंट, तर नॉनव्हेज इथे नाही आहे. पण मग ठीक आहे म्हटलं, व्हेज तर व्हेज, कधीतरी व्हेज खायला बरं. आणि इथे असा थोडेसे इनडोअर गेम्स आहेत सारासाठी, सो ते खेळायला आलो, तुम्हाला दाखवतो आता काय काय आहे इथे. मस्त असा निसर्ग पण आहे इथे, पाठी डोंगर आहे, त्याला टचवूड ब्लिस व्हॅली बोलतात. ओनरची जवळजवळ 7 एकर जमीन आहे, त्या 7 एकरमध्ये एवढं रिसॉर्ट बांधलेलं आहे. तर इथे हे पाळणे असे लावलेले आहेत, टायरचे पाळणे, आणि त्यात सारा जाऊन बसलेली एक्साइटेड पण एकदम, आणि आता घाबरलेली आहे अशा प्रकारे. सारा काय घाबरायचं सारा त्याच्यामध्ये, एवढं घाबरली, आता उतरली. टायर लावलेले तसे, त्याच्यावरती खेळू शकतो आपण इनडोअर गेम्स. तिकडे मे बी जम्पिंग जॅक आहे, समोर तुम्हाला दिसतंय जम्पिंग जॅक. आणि समोर गार्डन, हे जे रेस्टॉरंट आपण तिथे बसून जेवलो, मस्त छोटंसं गार्डन. आणि ही लहान मुलांसाठी व्हॅली क्रॉसिंग, ह्या इथून आहे तिथपर्यंत व्हॅली क्रॉसिंग. छोटीशी सायकल पण ठेवलेली आहे इथे, म्हणजे मुलांना तेवढंच एंटरटेनमेंट. आपण जे माचिसच्या बॉक्समध्ये करायचं होतं माहिती आहे तुम्हाला, आठवतं? इथून बोलल्यावरती तिथे ऐकायला जाईल, तिथून बोलल्यावरती तिथे, तिथून किंवा आयसे वर्षा. तर मित्रांनो, आपल्याला इथे गार्डनमध्ये फिरता फिरता इकडचे रिसॉर्टचे जे मॅनेजर आहेत ते भेटले आहेत, अक्षय प्रतिभा जाधव. सो ते थोडीशी माहिती देत आहेत. इथे तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल प्रॉपर्टीमध्ये, तर त्यांच्याकडे चांगल्या ऑफर्स आहेत, तर ते सांगतील त्यांच्याबद्दल आता काय ऑफर्स आहेत त्यांचे. सो नमस्कार. सरांचा इनिशिएटिव्ह खरंच खूप चांगला आहे, आणि आम्हाला त्यांच्याशी बोलून पण खूप आनंद झाला. मित्रांनो, ही जी प्रॉपर्टी आहे, रिसॉर्ट जो आहे, आमच्याकडे काही रिसॉर्ट प्रॉपर्टीजमध्ये काही प्लॉट्स अवेलेबल आहेत. त्याचबरोबर इकडे नॅशनल हायवे समृद्धी आहे इगतपुरीमध्ये. इथूनच जातो तो समृद्धी हायवे? हो, इथूनच जातो. ओके. तर ऑलमोस्ट एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. ओके. आणि तिकडे आमच्याकडे 11 प्लॉट्स आहेत विकण्यासाठी. ओके ओके. आणि त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे 14 लाखापासून पुढे प्लॉट्स मिळतात. ओके. हो. सो चांगला चान्स आहे मित्रांनो, जर तुमच्यापैकी कोणाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी यांचा नंबर देईल डिस्क्रिप्शनमध्ये खाली. सो मॅनेजर आहे तिथे, आणि काही स्टेसाठी असेल तर यांचा नंबर पण देऊन टाकतो मी. कारण मी आता हा जो केला होता, जसं तुम्हाला माहिती, सरप्राईज दिलेला होता बायकोने, त्याच्यामुळे आपल्याला आयडिया नाही कोणाला कॉन्टॅक्ट केला होता. सो अक्षय, अजून काय बोलायचं आहे तुम्हाला, सांगायचं तर सांगू शकता तुम्हाला? हा भावली डॅम रोडवरती हा प्रोजेक्ट आहे, आणि या प्रोजेक्टच्या जवळच कळसुबाई शिखर इगतपुरीमध्ये विपासना सेंटर, आणि एक वेलनेस हब म्हणून इगतपुरी आता डेव्हलप होत आहे. आणि त्याप्रमाणे आपण वेलनेसच्या अनुषंगाने सेकंड होम म्हणून पण इकडे प्रॉपर्टीज घेऊ शकतात, ज्याच्यावरती आम्ही अशोर्ड तुम्हाला 20-25,000 पासून 50,000 पर्यंत आम्ही तुम्हाला रेंट इन्कम पण अवेलेबल करून देऊ शकतो. ओके. तर अशा प्रकारे कोणाला हवं असेल तर मग आपण त्यांना देऊ शकतो. आणि एनए फायनल असल्यामुळे आपला मेन प्लस पॉईंट पण असा आहे, एनए आहेत आणि 1.5 एफएसआय आहे. म्हणजे जी डील आपण बाहेर मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये 1,000 स्क्वेअर फीटचं ज्यावेळेस बांधकाम करतो, म्हणजे त्यावेळेस 1 FSI असल्यावर 1,000 स्क्वेअर फीटच करू शकतो. इकडे तुम्ही 1,500 स्क्वेअर फीट बांधकाम करू शकता. हा एक प्लस पॉईंट तुम्हाला. राईट. सो चांगलीच ऑपॉर्च्युनिटी आहे, ज्यांना कुणाला करायचं असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता.
तुम्ही नंबर देतो मी आणि थोड्याशा गप्पा मारतो. आता अजून काय सांगत असेल तर? नाही काय सर, नक्की सरांचं चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा, खूप गोड माणूस आहे. येस येस, नवीनच चॅनल आहे जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती, याच वर्षी सुरू केलेलं आहे. सो चला थोडं थोडंसं बोलून घेतो आणि भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही आता अक्षय जाधव यांना भेटला, ते रिसॉर्टचे मॅनेजर आहेत. त्यांनी बऱ्याच ऑफर्स दिल्या आहेत. ज्यांना कुणाला म्हणजे इंटरेस्टेड आहे ते इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ते करू शकता. इगतपुरी असेल, त्र्यंबक असेल, तर त्यांचे मी दोन्ही नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि सारा अशी खेळत आहे इथे, तिची एक मैत्रीण झालेली आहे, तुम्हाला दाखवतो. साराची इथे एक मैत्रीण झालेली आहे. काय नाव सारा मैत्रिणीचे तुझ्या? नाव काय तुझं? अन्नू. अन्नू. तर दोघ जण खेळायला लागले आहेत अशा प्रकारे. लहान मुलांसाठी बऱ्याच आहेत इथे गेम्स, इनडोअर गेम्स आहेत. समोर व्हॅली आहे, तिथे सकाळी मला वाटतं जातात ट्रेकिंगला. गोप्रो लावलेला आहे. आता तुम्हाला एक छोटीशी सायकल राईड देतो इथून. पाठी डोंगर आहे आता बघू. हा रूम आहे आपला पाठीमागे आणि सायकल राईड आता तुम्हाला गोप्रो वरून पुढचे शॉट बघाल ते गोप्रो वरून असणार. अगोदर जो बुकिंग केला होता सोनीने तो विला होता. हा समोर जो दिसतोय तो विला होता पण कॅन्सल केला. तो तिथे डबल सीट सायकल आहे, ही घेऊया डबल सीट सायकल. सो डबल सीट सायकल काय चालवण्याच्या लायकीची नाही आहे, त्याच्यामुळे ही तीच सायकल चालवायची आहे आपल्याला. आणि माझी तेवढीच थाईज एक्सरसाइज होईल. हा लेफ्ट साईडचा रूम होता कारण सारा तिला खेळावं असं वाटतंय म्हणून मग आम्ही तिथेच रूम घेण्याचा निर्णय घेतला, डिसाईड केला तिथेच. सो आपण परत एंटर केलेलं आहे आता कॉटेजेस, परत एंटर केलेलं आहे टेंट्सच्या रूमच्या इथे, जिथे लाईनीने 6 रूम आहेत. लेफ्टपासून 1, 2, 3, 4, 5, 6 सहावा आपला रूम. आणि हे लॅम्प बघा साईडला, लॅम्प पण मस्त दिसते. आपला तिकडे फुजी फिल्मचा A7S आणि आपला रूम इथे आहे.
सीट ऍक्च्युली वर खाली होते त्याच्यामुळे चालायला जमत नाहीये. आणि त्यातल्या त्यात स्टँड खाली लागतोय. हय्या मित्रांनो, मगाशी तुम्ही बघितला आम्ही ब्रेकफास्ट म्हणजे स्नॅक्स करण्यासाठी गेलेलो तिथून, पण त्याच्यानंतर भरपूर थंड हवा बाहेर सुटलेली होती. त्याच्यासाठी आम्ही जे थंडीचे कपडे आणलेले होते ते काढले. जसं साराला पण घातलाय स्वेटर, सोनीनी पण स्वेटर घातलेला आहे. तर आता जेवायचा टायमिंग झाला आहे, थोडासा आराम केला कारण झोपेतून उठल्यानंतर थोडासा डोकं जड झालेलं होतं. माहिती नाही, मे बी थंडीमुळे असू शकतं, सोनीचं पण डोकं जड होतं. सो आता जेवायला चाललोय. बाहेरचा वातावरण एकदम थंड झालंय, चिल्ड झालेलं आहे एकदम. तुम्ही पण इथे आल्यानंतर तुम्हाला कळेलच. हा, रूम मध्ये मगाशी तुम्हाला सोफा दाखवायचा राहिला. सोफा पण आहे इथे, एक छोटासा फॅन आहे. तर अशी आहे पायवाट. याच्या बाजूला जे लॅम्प लावलेले आहेत, मस्त व्ह्यू वाटतोय. रात्रीचा कॅमेरातून तेवढा कळणार नाही, फोटो चांगले आलेत. ऍक्च्युली फोटोज बघायचे असतील तर इंस्टाग्राम वरती फॉलो करू शकता तुम्ही. सो टेंट दिसतात तुम्हाला, हे जे व्हाईट वाले आहेत. आपला तिथे शेवटचा टेंट आहे. सो अशा लाइटिंग चालू झालेल्या आहेत. मस्त व्ह्यू आहे, मस्त नजारा आहे. आणि मित्रांनो, आम्ही जेव्हा तिथे फक्त दाल काय होती तिथे, कढी होती ना, कढी पकोडा होता. फक्त आम्ही राईस आणि कढी पकोडा खाल्ला कारण मंचुरियन आम्ही खाल्लेच होते, त्याच्यामुळे काय दाखवलं नाही जेवण होतं. पण तेवढंच खाल्लं आणि आल्यानंतर मी झोपलो होतो. झोपल्यानंतर सोनीनी सगळी अरेंजमेंट केली होती. तिने वाटतं दुपारी सांगितलं होतं की केकची अरेंजमेंट करायला तिथे हॉटेलमध्ये, आणि केक आणला. आणि त्यात इन ऍडिशन तू बाजूला जी स्टे करायला आलेली होती टेंटमध्ये, त्यांनाही सांगून ठेवलेलं होतं की 12 वाजता आपल्याला केक कापायचा आहे. मग केक आम्ही आता मगाशी बाहेर कापला, पण बाहेर जसा अंधार असल्यामुळे आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड मला करता आली नाहीये. सो थँक्यू सोनी केकसाठी आणि सेलिब्रेशनसाठी. माझा फर्स्ट एव्हर बर्थडे आम्ही जो बाहेर सेलिब्रेट केला, कारण माझ्या पप्पांचाही बर्थडे असतो, त्याच्यामुळे मी कधीच बाहेर गेलो नाहीये. तर हा सरप्राईज होता सोनीकडून. आणि फर्स्ट केक बाहेर कापलाय, जो बाजूचे एक ठाण्याचेच मेंबर्स आहेत त्यांनाही मला व्लॉगमध्ये आणायचं होतं, पण बाहेर सगळा अंधार असल्यामुळे काय मला रेकॉर्ड करता नाही आलं. सो माझा बर्थडेचा केक तुम्हाला दाखवतो. हा आहे बर्थडेचा केक. बाहेर तिथे 4 लोक होते म्हणून संपलेला आहे. आणि हे आहे बर्थडेचं गिफ्ट सोनीने दिलेलं. मंदनी शर्टच घेतले म्हणून मला बोलत होती की शर्ट. मी जे तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये सकाळी घातलेला शर्ट, मी काल रिसेंटलीच घेतलाय, कालच घेतला आणि आज सकाळी घातलाय. काल मी घेताना मी 2 शर्ट घेतले स्वतःला, त्याच्यामुळे ती बोलत होती शर्ट का घेतोय. सो हे आहे बर्थडे गिफ्ट माझं. शर्ट, बापरे लेबीच कोणाकडून घेतले रे, ब्रँडेड शर्ट घेतलेलं आहे. सो आता ट्राय करून बघूया. सो हे आहे माझं बर्थडे गिफ्ट. म्हणूनच मला सोनी काल बोलत होती की शर्ट कशाला घेतले दोन्ही पण. मी काल 2 शर्ट घेतले आणि हे तिने घेतलं शर्ट. सो त्याच्यामुळे ती बोलत होती काल. सो आवडलंय, नेव्ही ब्लू हे कलर आहे. नशीब की कलर त्यातला काय मॅच नाही. मी काल शर्ट घेतलं, आता ते तुम्हाला आज सकाळी घातल्यावरती कळेल कोणतं शर्ट घेतलंय. आणि हे संध्याकाळी घालेल उद्या. सो आवडलं गिफ्ट, मस्त होता पहिला बर्थडे असा. सो आपण भेटूया सकाळी. आता कसं वाटलं शर्ट तुम्ही पण सांगू शकता. सो मी सरप्राईज जो बुकिंग केलेला होता त्यात बर्थडे एवढा सेलिब्रेट केला मस्तपैकी. सो सकाळी भेटतो आता आपण. तो फ्रेश झालो मित्रांनो. तर निघायची वेळ झाली, पॅकिंग सगळं झालेलं आहे. आणि आपली पॅकिंग झालेली आहे, सामानांची पॅकिंग झालेली आहे सगळी. निघण्याची वेळ झालेली आहे, तर ब्रेकफास्ट करायचा आहे. लास्ट राऊंड झाला एक चेकअपचा,
आता डायरेक्ट तुम्हाला ब्रेकफास्ट इथे भेटतो, निघतो गाडीमध्ये, सामान सगळं टाकायचं आहे आपलं आता. तर मित्रांनो, नाश्ता आपला झालेला आहे. नाश्त्यामध्ये पोहे, ब्रेड बटर आणि काय, बीट ज्यूस. बीट ज्यूस होते आणि कलिंगडाचे थोडे पीसेस होते. चांगला होता नाश्ता. आणि हा हो, मिसळपाव पण होता त्याच्यात ऍडिशन, मटकीचा मिसळपाव जो नाशिकमध्ये भेटतो. आणि आता आपण तिथे आहे रेस्टॉरंट पाठीमागे, तुम्हाला दिसतोय. आपण जाऊया ह्या छोट्याशा, वॉट एव्हर काय बोलतात मला काही कळत नाही, ह्याला काय बोलतात, वरती छोटासा एक पॉइंट बनवलाय, सो वरतून व्ह्यू थोडा चांगलाच असेल. वरती आलोय आपण, वरती असा मस्त व्ह्यू, तिथून डोंगर रांगा चालू आहेत, अशा मस्त नजारा आहे. तो आपला टेंट होता लास्ट 6 नंबरचा. तिथे रेस्टॉरंट आहे. हवा तर रात्रीपासून सुटली आहे बघा, सोनीचे केस पण उडत आहेत. सहाराला थंडी वाजते, मगाशी निघताना बोललो की स्वेटर घाल, पण काय ऐकलं नाही तिने. आणि आता बोलते थंडी वाजते, थंडी वाजते. बघा बघा कशी बोलते, काय वाजते, थंडी वाजते. तर हा एक पॉइंट आहे असा, वरती येऊन थोडाशी हवा खाऊ शकता. आणि चारी बाजूनी सगळं मोकळं आहे, वरती आल्यावरती दिसतं सगळं. तर मित्रांनो, तुम्ही प्लान करत असाल तर थंडीचे कपडे नक्कीच आणा. बघा अजून पण हवा सुरू आहे, त्याच्यामुळे गार वाटतंय. डोंगराच्या बाजूनी हवा, त्या साईडून हवा येते, त्याच्यामुळे गार गार आहे. तर थंडीचे कपडे नक्कीच आणा, लहान पोरांचे असतील त्याची पण आणा. साराचे होते म्हणून बरं झालं, तर तिला थंडी वाजत नाहीये कपडे घातल्यानंतर. पण हवेमुळे कसं आहे, हवेमुळे जास्त गार गारवा पसरतो इकडे तिकडे. आजूबाजूला सगळा हिरवा परिसर आहे, त्याच्यामुळे जास्तच गार आहे. म्हणजे काल टेम्परेचर चेक केलं तर 20 होतं फक्त, पण जसं आम्ही महाबळेश्वरला गेलो तेव्हा 16 होतं, तेव्हा एवढं फील होत नव्हतं, कारण इथे हवा आहे त्याच्यामुळे जास्त फील होत आहे. सो तुम्ही आले तर तुम्ही पण थंडीचे कपडे घेऊन या सोबत. आमचे स्वेटर जॅकेट्स होते, कानटोपी पण आणलेल्या होत्या आम्ही. तर मित्रांनो, निघायची वेळ झाली आपली. आता आपण हॉटेलमधून बावली डॅम जवळ जाऊया, जवळ आहे तर मग तो एक पॉइंट करता येईल आपल्याला, बावली डॅम. सो हा लेफ्ट मित्रांनो आहे जो बावली डॅमला जातो, आणि राईट जो आहे तो एकतपुरी मेन हायवेला जातो, मुंबई नाशिक हायवेला. आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट बावली डॅमसाठी. इथून 2 किलोमीटर दाखवतोय, बावली डॅमला जाऊया आणि बघूया काय तिथला परिसर. तर मित्रांनो, हा नजारा आहे बावली डॅमचा, तुम्ही बघताय. पाठी आपली गाडी पार्क तुम्हाला दिसते तिथे. सोनी साराला घेऊन बसलेली आहे गाडीमध्ये, का तर सारा झोपली, परत तिला उचलून घेऊन जायचं. चढ उतर करा, त्रास होईलच, त्याच्यामुळे तिला बोललो की बस गाडीत. मस्त व्ह्यू आहे, जबरदस्त असा, गर्दी पण नाही जास्त, निळं निळं पाणी. शांतता. सो बघा 360 डिग्री. मस्त, एकच नंबर बावली डॅम. पाणी एकदम स्वच्छ दिसतंय. समोरच्या साईडला कॅमेरा फिरवतो आता. हजार्ड बघितला तुम्ही, वरतून रोडवरून दिसला हजार्ड. फोटो एकटा नाही काढू शकत, बघू काढला तर काढतो जमला तर मला. आणि त्या तिथे बघा, तिथे बंधारा आहे डॅमचा समोर असा. Oh,
मित्रांनो, इथे फोटो काढलेस या लोकेशनला. या लोकेशनचे फोटो बघायचे असतील तर इंस्टाग्रामवरती बघा, आम्हाला फॉलो करा. आणि आता निघायची वेळ झाली, इथून पण चालून निघालो होतो, इथून वरतून आलो असा. आता हाच रोड जाणार आहे त्या ब्लीस टचवूड ब्लीस हॉटेलच्या इथून पुढे बाहेर निघणार आहे NH3 मुंबई नाशिक हायवे. केक, हा स्पेशल एक केक सोनीने आणला आणि दुसरा केक ही सुमनची मैत्रीण हिने आणलाय. सृष्टी नाव आहे तिचा आणि सुमन इथे आहे. सो केक कापलेला आहे, थोड्या वेळानेच भेटू तुम्हाला. आता हॅपी बर्थडे टू मी आणि हॅपी बर्थडे टू पप्पा. तर मित्रांनो, आपल्याला म्हणजे मला दुसरं गिफ्ट भेटलंय बायकोकडून. दुसरं म्हणजे तिसरं झालं, फर्स्ट आहे दोघांकडून. सो हे बाळा आणि सोनी दोघांकडून आहे, म्हणजे आता हे तिसरे गिफ्ट झालं माझ्यासाठी. काय आहे हे? ओ माय गॉड, अरे हेल्थ वॉच. ठीक आहे, हेल्थ वॉच घेतलेलं आहे. सो त्याला अनबॉक्सिंग करूया आपण लगेच. सो फर्स्ट एव्हर हेल्थ वॉच आहे, स्मार्ट नॉईसचा, कलर फिट प्रो 2. बाबू पडला असता आता. रोहित शर्मा शपथ काय खरं नाही ते मला वाटतं रजिस्टर करू शकतो. आणि वॉरंटी ऑनलाईन बारकोड दिलेला आहे पाठी. सेक्सी वॉच आहे एकदम. सो हा वॉच आहे, स्टिकर काढूया. वाव जबरदस्त. सो थँक्यू बाळा आणि थँक्यू सोनी. तर हा आहे नॉईसचा कलर फिट प्रो 2 स्मार्ट हेल्थ वॉच. सेक्सी आहे, कलर पण आवडला आहे आपल्याला. थोडासा मला वाटतं ॲपलचा कॉपी केलेला आहे. फंक्शन्स आहे याच्यामध्ये, तुमचे फूट स्टेप्स दिसतात आहेत, किलोमीटर किती चालले ते दिसत आहेत. त्याच्यानंतर कॅलरीज बर्न किती झालेत ते दिसतंय. वीकमध्ये काय सगळं टोटल दिसतंय, वीक टोटल म्हणजे एका वीकमध्ये ते सगळे डिटेल्स दिसतंय. त्याच्यानंतर इथे मेसेजेस आहेत, ते बघायचे आहेत मला. आता बाकीच्या आम्ही गोष्टी चेक केल्यात. इथे सगळ्या सेटिंग्स आहेत, स्पोर्ट्स मोड, हार्ट रेट सेटिंग, अपडेट, म्युझिक, स्टॉप वॉच. साराची पाठी बडबड झाली. इथे पण सेटिंग आहे हार्ट बीटची. इथे सेन्सेशन आहे मला वाटतं, आपण असा वॉच केला की लगेच हात हलवून असा घड्या बघायला गेला की तिथे टाइम मला वाटतं दिसेल. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा माझा बर्थडे स्पेशलचा ब्लॉग? सरप्राईज प्लॅन केलेला होता सोनीने. स्टेकेशन माझा झाला फर्स्ट एव्हर. आणि जसं मी तुम्हाला बोललोच की फर्स्ट एव्हर माझा बर्थडे सेलिब्रेशन मी बाहेर केला. त्याच्यानंतर आपण इगतपुरीवरून घरी आलो तो. आणि घरी पप्पाचा बर्थडे आपण सेलिब्रेट केला, कारण आमच्या दोघांचा एकाच दिवशी बर्थडे असतो. पप्पांचं शर्ट जरा चेंज करायचं आहे, एक साईज कमी आणायची, तर ते आपण आता उद्याच करू. आणि त्याच्यात ॲडिशनली आम्हाला आज डिनरसाठी जायचं होतं, बर्थडे पार्टी बाहेर सेलिब्रेट करायची होती आणि बाहेरच केक कापायचा होता. पण आज गुरुवार आहे तर त्या या दोघींचा उपवास असल्यामुळे मग बाहेर जात नाही आहे, कारण त्यांना व्हेज खावं लागेल. बाहेर गेलं तर सगळे हौशीने नॉनव्हेजच खातात, त्याच्यामुळे मग आता बाहेरची पार्टी कॅन्सल झालेली आहे. सो
बाकी ऍडिशनली आता काही गोष्टी राहिल्या नाहीत. आपण आता ही व्हिडिओ तर इथेच संपवायचा वेळ आली आता. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असंच नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. आणि सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांना थँक्यू माझ्याकडून, कारण आपण 500 टप्पा क्रॉस केलेला आहे. 507 जवळपास सबस्क्रायबर झालेत आजच्या डेटमध्ये. सो असेच सपोर्ट करा. आणि जे कोणी नवीन असतील, हे व्हिडिओ बघत असतील, त्यांनी पण सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून मला चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल. तो तर इथेच संपवतो. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एकमेकांची काळजी घ्या. स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.